एक मोठी बातमी आपल्याकडे येते. एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच परीक्षा फी, अजित पवारांच्या एकच फी आकारण्याच्या सूचना. रोहित पवारांनी अजित पवारांचे आभार मानले. वेगवेगळी फी अर्जदारांसाठी अन्यायकारक असल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं होतं आणि यासाठीच आता यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांचे आभार मानल्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी रोहित अजित पवारांचे जे ते आभार मानलेले आहेत. मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. एका जाहिरातीतल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न करता एकच फी आकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपूर्वक आभार. सरळ सेवा भरतीसाठी असलेली 1000 रुपये फी विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये, त्यामुळे UPSC प्रमाणे 100 रुपये फी किंवा MPSC प्रमाणे फी आकारणं गरजेचे. राजस्थान सरकारप्रमाणे वन टाइम रजिस्ट्रेशन सिस्टम केल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. अधिवेशन काळात आपणास भेटून आपण यासंदर्भात चर्चा देखील केलेली आहे. परीक्षा पारदर्शक होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून परीक्षा पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी देखील आवश्यक त्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. परीक्षा फी कमी करणं आणि पारदर्शकता यासंदर्भात देखील आपण निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती जी आहे ती करण्यात आलेली होती. मात्र आता अजित पवारांनी रिट्विट जे ते या सगळ्या संदर्भात केलेलं आहे आणि या सगळ्यांकडून जर आपण पाहिलं तर आदेश देखील देण्यात आलेले आहेत. अजित पवारांनी त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. आज वित्त आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आणि या सगळ्यांचं जर आपण पाहिलं तर खरं तर आढावा यावेळी अजित पवारांनी घेऊन जे ते रिट्विट करून सहकार विभागाच्या 2 वेगवेगळ्या पदांसाठी एकच आणि एकत्र परीक्षा फी घेतली जाणार असेल तर मग 2 परीक्षांसाठी वेगवेगळी फी का, असा सवाल जो आहे तो विचारण्यात आलेला होता रोहित पवारांच्या वतीनं. मात्र आता आपण जर पाहिलं तर या सगळ्यांचे आदेश जे ते देण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांचे रोहित पवारांनी आभार जे ते मानलेले आहेत. मुद्दा एकाच जाहिरातीतल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न आकारता एकच फी आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो अजित पवारांनी आता घेतलेला आहे.